त्याप्रमाणे सन्माननीय बिपिन दादा पोले साहेब मदरंगरणे भेहे श्रेणुया मादेवा भद्रं पश्ये माक्षभिर्जतराः स्थिरैरङ्गैः सुष्ठु वाग्स्तनु बिर्व्याशेमहि देवहितञ्जदायोः स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः या ठिकाणी उपस्थित झाला त्यांनी या शुभमंगल सोहळ्याची शोभा वाढवली त्याबद्दल गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवार दोन्ही परिवाराच्या वतीने आपले सर्वांचे अगत्यपूर्वक स्वागत. देशाचे नेते आपणा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं अगत्यपूर्वक सहर्ष स्वागत. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं, संस्कृतीच्या प्रवाहात शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारण या माध्यमातून जनसामान्यांचा विकास ज्यांनी केला असं जाणताराचं व्यक्तिमत्व माननीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवाराच्या वतीने माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. समाज आणि संस्कृती जपत वेगवेगळ्या नात्यांचा विकास करत जनसामान्यांचा विकास ज्यांनी साधला असे माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे माननीय संपतरावजी म्हस्के साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. आपलंही दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अहमदनगरचे उपाध्यक्ष माननीय प्रतापजी शेळके पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय प्रतापरावजी शेळके पाटील यांचंही गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सर्वसामान्य माणसांना सदैव जवळ घेत ज्यांनी या परिसराच्या विकासाचं स्वप्न बाळगलं असे सन्माननीय माजी खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थितांचा सन्मान करणार आहेत. कृपया समोर जी गर्दी आहे त्या सर्वांना विनंती आपण बाजूला व्हा. मान्यवरांचं आगमन होत आहे आणि नियोजनाच्या माध्यमातून कृपया अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना विनंती आपण बाजूला व्हावं. सर्वच मान्य जे जागेवर उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण आपल्या जागे स्थानापन्न व्हायचं आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक अशा सगळ्याच क्षेत्रातले मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व उपस्थित मान्यवरांचं गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवार या दोन्ही परिवारांच्या वतीने मी गौरी जोशी हार्दिक स्वागत करते. उद्योजक सन्माननीय रणजित भैया मुळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय रणजित भैया मुळे यांचंही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. समोरच्या बाजूला जे पुरुष बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे की महिला कक्षाच्या बाजूला आपल्यासाठी जागा आहे. कृपया समोर उभे राहण्याऐवजी आपण महिला कक्षाच्या बाजूला डाव्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचं व्यासपीठासमोर. आपल्या सर्वांच्या स्वयंशिस्तीने आपण या शुभमंगल कार्याची शोभा वाढवतो आहोत. गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवारावर प्रेम करणारे असंख्य जनसागर या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. महसूल मंत्री आमदार माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय विखे साहेबांचंही दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. विद्यमान महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचं घुले पाटील परिवार आणि गडाख पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले सर्वांचं श्रद्धास्थान असलेले व्यक्तिमत्व खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे माजी मंत्री अण्णासाहेबजी म्हस्के साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले सन्माननीय म्हस्के साहेबांचंही मनपूर्वक स्वागत आहे. विद्यमान महसूल मंत्री आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, माननीय बबनरावजी पाचपुते साहेब, माननीय राजेंद्रजी नागवडे साहेब, माजी मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माजी आमदार माननीय चंद्रशेखरजी कदम साहेब, विद्यमान आमदार माननीय रणजितसिंहजी मोहिते पाटील, माननीय अशोक बापू पवार साहेब, दादाभाऊ कळमकर साहेब, संदीपजी वरपे साहेब, माननीय मोनिकाताई राजळे, सन्मान्य आप्पासाहेबजी राजळे, माननीय अशोकदादा काळे साहेब, सन्मान्य पुष्पलताताई काळे, माननीय प्रसादजी तनपुरे साहेब या सर्व दिग्गज मान्यवरांची या निमित्ताने या ठिकाणी उपस्थिती आहे. आपणा सर्वांचं गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचंही या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. माननीय डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब त्यांचा
स्वागत या ठिकाणी करत आहेत माननीय माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय वळसे साहेबांचंही दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय पंकजी कडू, सन्माननीय किरणजी कडू यांचंही गडाख पाटील परिवार आणि गुले पाटील परिवार दोन्ही परिवाराच्या वतीनं अगत्यपूर्वक सहर्ष स्वागत. माजी नामदार विद्यमान नामदार साहेब या सर्वांचं या निमित्ताने आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माननीय बबनरावजी पाचपुते साहेब, सन्माननीय मोनिकाताई राजळे यांचं या ठिकाणी आगमन आहे. सन्माननीय दादाभाऊ कळमकर साहेब, माननीय आशुतोषजी काळे साहेब, माननीय अशोकरावजी पवार साहेब, माननीय ज्ञानराजजी चौगुले साहेब, आपलंही दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवाराच्या वतीने हृदयापासून हृदयापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने निश्चितपणे या शुभविवाह सोहळ्याची शोभा वाढलेली आहे. आपणा सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि म्हणूनच या दोन परिवारांवर आपलं जे प्रेम आहे, या प्रेमाखातर, या स्नेहाखातर आज या ठिकाणी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झालेले आहात. आपल्या सर्वांचं आजच्या या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवार दोन्ही परिवारांच्या वतीने, दोन्ही कुटुंबियांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय राऊसाहेबजी खेवरे नाना यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय खेवरे नानांचंही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. गडाख पाटील परिवार आणि घुले पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या अगत्यपूर्वक निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवरांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. माननीय शंकररावजी गडाख साहेब आणि डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतील. आपल्या आयुष्याने महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल ओलांडून ज्यांचं नाव जगामध्ये आदराने घेतलं जातं, भारताच्या आणि देशाच्या आणि राज्याच्या विकासामध्ये ज्यांची मोलाची भूमिका आहे, असे सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी पार पडतो आहे. डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब आणि माजी आमदार सन्माननीय शंकररावजी गडाख साहेब या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहेत. त्यानंतर माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचाही सन्मान या निमित्ताने होतोय. महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचाही सन्मान माननीय शंकररावजी गडाख साहेब आणि डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब या ठिकाणी करत आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचाही सन्मान या निमित्ताने या ठिकाणी पार पडतो आहे. मी माननीय शंकररावजी गडाख साहेब आणि माननीय डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांना विनंती करतो, आपण माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. त्याचप्रमाणे या निमित्ताने उपस्थित आले माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचाही सन्मान यानंतर या ठिकाणी पार पडतो आहे. माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचाही सन्मान या निमित्ताने पार पडतोय. माजी मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा सन्मान, यानंतर माननीय बबनरावजी पाटपुते पाटील साहेब यांचाही सन्मान आजच्या या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात येतोय. त्यांना देखील विनंती की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांचाही सन्मान या निमित्ताने पार पडतो आहे. सुनील भाऊ गडाख पाटील यांना विनंती करतो, आपण धस साहेबांना सन्मान. माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांचा सन्मान माननीय सुनील भाऊ गडाख पाटील या ठिकाणी करतील. त्याचप्रमाणे माननीय ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचाही सन्मान निमित्ताने या ठिकाणी पार पडतो आहे. सन्माननीय ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी पार पडतो आहे. कृपया स्टेजजवळ उभ्या असताना सर्वांना विनंती, कृपया आपण थोडंसं पाठीमागे या. माननीय ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचाही सन्मान या निमित्ताने या ठिकाणी पार पडतो आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय रणजित सिंहजी मोहिते पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. माननीय राजेंद्रजी नागोडे साहेब यांचाही सन्मान या निमित्ताने या ठिकाणी पार पडतो आहे. त्याचप्रमाणे माननीय बबनरावजी पाटपुते साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेले, आपल्याही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्यांचाही सत्कार आजच्या या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही परिवारांच्या वतीने करण्यात येईल. त्यांना देखील विनंती की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी, सन्माननीय आमदार शंकररावजी पाटील गडाख साहेब, माजी आमदार सन्माननीय
नरेंद्र पाटील भुले साहेब करतील. विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांना सन्माननीय आमदार शंकरावजी पाटील गडाख साहेब, माजी आमदार सन्माननीय नरेंद्र पाटील भुले साहेब हे सन्मानित करतील. व्यासपीठासमोर वरराजा आणि वधूराणीचं आगमन होत आहे, कृपया त्या ठिकाणची गर्दी कमी करा. व्यासपीठासमोर जी गर्दी आहे कृपया ती थांब कमी करायची. त्याचप्रमाणे माननीय भाऊ कोरेगावकर साहेब यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय कोरेगावकर साहेबांचंही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. आमदार माननीय सुनीलजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही आजच्या विवाह सोहळ्यात गडाख पाटील परिवार घुले पाटील परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय बिपिनदादा कोले साहेब रंगराने भे हे श्रेणूया मादेवा भद्रं पश्ये माक्षभिर्जतराः स्थिरैरङ्गैः सुष्ठु वाग्गोदस्तनु बिर्व्याशेम हि देवहिताञ्जदायोः स्वस्ति न इन्द्र वृद्धशरवाः. हरि ओम. शुभम भवतु सावधाना शिवतनय वरिष्ठं कावेरी शरयो महेन्द्र तनया चरमन्वती वेदिका क्षिपरावे त्रवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णात् पूर्णा जलै समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं. वधुवर्य शुभं भवतु सुलग्ना सावधाना. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमः चिन्तामणि थेवरं लेन्याद्रे गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपते कुर्याद्वयोर्मङ्गलं. वधुवर्यो शुभं भवतु सावधाना.